जे त्यांचा जो निवृत्ती वेतन जो विषय जो आहे हा प्रॉव्हिडंट फंडशी संबंधित आहे. आमचं काम फक्त ते पैसे त्याच्या पगारातून कापायचे आणि प्रॉव्हिडंट फंड मध्ये जमा करायचे. गेल्या काही दोन वर्षांमध्ये प्रॉव्हिडंट फंडच्या कोरोनाच्या याच्यात बऱ्याच कामगारांना त्याचे फायदे मिळाले नाही, परंतु 38,000 लोकांमध्ये साधारण 2,000 लोक आता साधारण बाकी आहेत. त्याच्यापैकी 343 लोक मृत पावलेले आहेत. याच्यात दोन प्रकार आहेत, एक तर त्यांचा प्रॉव्हिडंट फंडचा बेनिफिट, आणखीन त्यांचे जे काही कराराप्रमाणे त्यांना आम्ही कराराप्रमाणे स्लॅब दिलेत, प्रत्येक महिन्याला त्यांचा देतो. परंतु ज्यावेळेला कर्मचारी मृत पावतो त्यावेळेला ते पैसे त्याला एकरकमी दिले जातात. असे 343 लोक अजून बाकी आहेत आणि बाकीची जी रक्कम त्यांची जी कामगारांच्या करार कपातीची 1,53,66,886 आणि रजेची जी आहे ती 2,69,32,116 अशी 4,22,99,000 आम्ही डीसींकडे जमा केलेली आहे. याच्यामध्ये मृतांचं जे वारस तपासणी आहे ही वारस तपासणी या 343 लोकांची पूर्ण झाली तर त्यांना त्यांचे पैसे ताबडतोब मिळून जातील, म्हणजे त्या पैशाची व्यवस्था झालेली आहे. आपण जे दोन्ही सांगितलेले आहे पुन्हा प्रॉव्हिडंट फंड मध्ये ऑनलाईन त्यांचे जे काही लोकांच्या डीनचा प्रॉब्लेम होता तो डीन नंबर वरना त्यांचं व्हेरिफिकेशन होत नव्हतं, म्हणून आम्ही प्रॉव्हिडंट फंडला विनंती केली की हे त्यांचे अर्ज ऑफलाईन देखील स्वीकारा. आणि आम्ही आमच्या एसटीचा एक माणूस प्रॉव्हिडंट फंड ऑफिसमध्ये बसवलेला आहे जेणेकरून आमचा माणूस आणि त्यांचा प्रॉव्हिडंट फंडचा अधिकारी असे मिळून ही त्यांची जी प्रकरण आहे ती ताबडतोब निपटारा होऊन जाईल. प्रश्न तिसरा आपण जो विलिनीकरणाचा आहे तो या स्कोपच्या बाहेरचा आहे, पण तरी देखील त्याचं उत्तर देतो की हायकोर्टाने नेमलेल्या कमिटीच्या समोर हा विषय आहे आणि 12 आठवड्याचा अवधी हायकोर्टाने दिलेला आहे, तो अहवाल ज्यावेळेला येईल त्यावेळेला त्याचं उत्तर दिलं जाईल. सन्मान्य श्वेताताई, माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत. गत एक वर्षामध्ये राज्यातील 57 कर्मचाऱ्यांनी रापवच्या या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे. त्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना 50 लाख आर्थिक मदत देऊन त्यांच्या वारसांना शासकीय नोकरी आपण देणार आहात का? सोबतच माझ्या बुलढाणा जिल्ह्यातील रापा मंडळातील कर्मचाऱ्यांची मेडिकल बिलं ही गेल्या एक वर्षापासून त्या ठिकाणी प्रलंबित आहेत, ती का प्रलंबित आहेत याचं कारण सुद्धा या ठिकाणी अध्यक्ष महोदय अपेक्षित आहे. हे दोन्ही प्रश्न स्कोपच्या बाहेर जरी असले तरी देखील लक्ष आहे.